अच्छे दिन आने वाले हैं असं स्वप्न दाखवत मोदी सरकार सत्तेवर आलं. भरभक्कम बहुमत मिळवून दिलेल्या दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या मोदी सरकारला 30 दिवस म्हणजेच 1 महिना पूर्ण झाला. या 30 दिवसांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारा हा विशेष रिपोर्ट. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं. 26 मे 2014 ची ती ऐतिहासिक संध्याकाळ. भारताचा नवा भाग्यविधाता उदयाला आला होता. एनडीएच्या 335 खासदारांच्या भक्कम पाठबळावर भाजपच्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यालाच पाकिस्तानी पंतप्रधानांसह 60 देशांचे 8 प्रमुख उपस्थित होते. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची चुणूक या निमित्तानं पाहायला मिळाली. मोदी सरकारनं पहिलाच कॅबिनेट निर्णय घेतला तो विदेशातला काळा पैसा परत आणण्यासाठी SIT ची स्थापना करण्याचा. शिवाय कोणाच्याही पाया पडू नका, स्टाफमध्ये नात्यागोत्यातली माणसं भरू नका अशी आचारसंहिता जारी करून मोदींनी स्वच्छ प्रशासनाची दिशा स्पष्ट केली. UPA सरकारच्या राजवटीतील कॅबिनेट मंत्रिगटासारखी अनेक पद्धती त्यांनी मोडीत काढल्या. पंतप्रधान कार्यालयाकडे एकवटलेल्या अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं. मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. गुजरात मॉडेलप्रमाणे प्रशासनावर खास मोदी छाप पाडण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतलं. मंत्र्यांसाठी 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातच मोदी सरकारच्या कारभाराचा अजेंडा स्पष्ट झाला. June 11 मोदींनी संसदेत पहिलं भाषण केलं तेव्हा हे सरकार वेगळं असल्याची जाणीव सर्वांना झाली. देश इस पर सबसे पहला अधिकार किसका है, सरकार किसके लिए होनी चाहिए, क्या सरकार सिर्फ पढ़े लिखे लोगों के लिए हो, क्या सरकार सिर्फ इन्हें गिने लोगों के लाभ के लिए हो, सरकार गरीबों के लिए होनी चाहिए. एव्हाना महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही मोदींच्या करिश्म्याची दखल घ्यावी लागली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी स्वतःहून मोदींशी संवाद साधला. 8 वर्षांपासून मोदींना व्हिसा नाकारणारी अमेरिका आता त्यांच्यासाठी लाल पायघड्या अंथरून स्वागताला सज्ज झाली. पण मोदींनी आपल्या पहिल्या विदेशवारीसाठी निवड केली ती आपल्या मित्र देशाची. 15 जूनला मोदी भूतानला पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अख्खं भूतान रस्त्यावर आलं होतं. तिथल्या संसदेत हिंदीत भाषण करून मोदींनी भूतानवासियांचीही मनं जिंकली. चुनाव में अच्छी स्थिति बनने के बाद, इतना बढ़िया जनादेश मिलने के बाद, किसी का भी मोह कर जाता है कि दुनिया के किसी बड़े ताकतवर देश में चले जाए, दुनिया के किसी समृद्ध देश में चले जाए, जरा और हवाई हो जाएगी. ये लालच हमारा बड़ा स्वाभाविक है. लेकिन मेरे अंतर्मन से आवाज उठी, मैं पहिल्या महिन्यातच पंतप्रधान मोदींनी धडक निर्णयांचा सपाटा लावला. नव्या शहरी पुनर्विकास मिशनची घोषणा. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मिशन सुरू करण्याचे आदेश. पर्यावरण परवानग्या मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज. 9 नक्षली राज्यांमध्ये टेलिफोन यंत्रणेचं जाळं. बेरोजगार तरुणांसाठी राष्ट्रीय रोजगार धोरण. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी भाडेवाढ. स्टील, कोळसा, ऊर्जा प्रकल्पांसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स यंत्रणा. अशा महत्त्वपूर्ण धोरणांची जंत्रीच मोदी सरकारनं मांडली आहे. या सर्व निर्णयांचं स्वागतच झालं. अपवाद होता तो फक्त रेल्वे भाडेवाढीचा. अच्छे दिन आने वाले हे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारनं आम आदमीची फसवणूक केली अशी चौफेर टीका होऊ लागली. परिणामी सेकंड क्लासची भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारला घ्यावा लागला. हा एकमेव अपवाद वगळला तर आर्थिक व्यवस्थापन, प्रशासन, परराष्ट्र संबंध, राजकीय निर्णय अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकारनं आपला झेंडा रोवलाय. 30 दिवसांचा मोदी सरकारचा पहिला ट्रेलर तर झक्कास झालाय. पण 1796 दिवसांचा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.